समुद्रात भरकटून अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याजवळ आलेल्या JSW कंपनीच्या बार्जमध्ये अडकून पडलेल्या 14 जणांना तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शुक्रवारी सुखरूप बाहेर काढले. JSW कंपनीचे हे बार्ज धरमतरकडून जयगडच्या दिशेने कोळसा घेऊन निघाले होते. गुरुवारी खराब हवामान, सोसाट्याचा वारा आणि कमी दृश्यमानता त्यामुळे ते भरकटले होते. वादळी वाऱ्यामुळे हे बार्ज भरकटले. वादळी वाऱ्यामुळे अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस असलेल्या समुद्रात ते अडकून पडले होते. इंजिनमध्ये पाणी शिरल्याने खलाशांनी हे बार्ज याच ठिकाणी नांगरून ठेवले होते. गुरुवारी रात्री बार्जमधील खलाशांच्या सुटकेसाठी स्थानिक यंत्रणांच्या मदतीने प्रयत्न सुरू करण्यात आले होते. मात्र अंधार आणि खराब हवामानामुळे खलाशांची सुटका होऊ शकली नव्हती. शेवटी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयांनी मदत आणि बचावासाठी तटरक्षक दलांशी संपर्क साधला. शुक्रवारी सकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर मुंबईतून CG हेलिकॉप्टर आकाशात झोपाविले. अवघ्या काही मिनिटात हे अलिबागच्या कुलाबा किल्ल्याजवळ दाखल झाले. तटरक्षक दलाचे 2 जवान भरकटलेल्या जहाजावर उतरले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर 60 टप्प्यात सर्व खलाशांची बोटीवरून सुटका केली. नंतर त्यांना आरोग्य तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे, मुरुड जंजिरा तटरक्षक दलाचे कमांडर राजेश धाऊ लखांडी, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपस्थित होते.